आईपीएस संजय पांडे नाराज, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना लिहिलं पत्र, ज्युनियर अधिकाऱ्यांना प्राधान्य दिलं जात असल्यानं नाराज। कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांचा सीमेवर थयथयाट, कर्नाटकचा झेंडा लावून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात। जळगाव महापौर पद निवडणुकीमध्ये शिवसेनेची बाजी, शिवसेनेच्या जयश्री महाजन यांचा 15 मतांनी विजय, गिरीश महाजन यांना शिवसेनेचा धक्का। वर्षभरात देशातील सगळे टोल प्लाझा हटवणार, नितीन गडकरींची लोकसभेत मोठी घोषणा, जीपीएस ट्रॅकरच्या मदतीनं होणार टोल वसुली। दहावी बारावी उत्तीर्णतेचा निकष 35% राहणार असल्याची शिक्षण मंडळाची माहिती, निकषांमध्ये कुठलाही बदल नाही। नागपुरात अवकाळी पावसाच्या सरी, विदर्भात अवकाळीमुळे फळबागांचं नुकसान होण्याची भीती। मुंबईतही होणार कोरोना लसीची निर्मिती, हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन आणि भारत बायोटेकच्या संयुक्त विद्यमानं केलं जाणार लसीचं उत्पादन, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुखांची माहिती।